शेतकरी बांधवांनो, मागील एक 15 ते 20 दिवसाचा पावसाचा खंड, त्याच्यामुळं हलक्या जमिनी असतील किंवा माळरानाच्या जमिनी आहेत, मुरमाड जमिनी आहेत, किंवा काही जी ठिकाणी आता इथं गाळ टाकलेली जमीन दिसायलेली आहे, तर अशा ठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे ते सोयाबीन पीक माना टाकून द्यायलेलं निदर्शनास येत आहे. अशा ठिकाणी जर आपल्याकडे संरक्षित पाणी असेल, स्प्रिंकलरच्या सहाय्यानं देता येत असेल, तर निश्चित आपण द्यावं. कारण की आता आपल्यास सोयाबीन जे आहे तर हे फुलं लागलेल्या अवस्थेमध्ये आहे, फुलांच्या अवस्थेमध्ये असलेलं हे आपलं सोयाबीन, तर ही झालेली फुलधारणा व्यवस्थित टिकून ठेवण्याच्या दृष्ट आणि याचं रूपांतर शेंगामध्ये होण्याच्या अनुषंगानं आपण जर इथं स्प्रिंकलरच्या सहाय्यानं पाणी दिलं तर निश्चित हा हंगाम जो आहे तो आपल्या हाती लागणार आहे. 4 इंच ओलावा जाईल अशा पद्धतीनं आपण स्प्रिंकलरचं पाणी द्यावं. आणि ह्याच्यामध्ये दुसरा एक विषय, जर फुलाच्या अवस्थेमध्ये आहे आणि फुलगळ होईल असं वाटत असेल स्प्रिंकलरच्या पाण्यानं, तर नोझलची संख्या आपण वाढवू शकतो आणि त्या माध्यमातून जे आहे ते त्याला पाणी देऊ शकतो. काही ठिकाणी जास्त दिवसाचा स्ट्रेस बसलेला आणि अचानक बोईट्या पाणी दिल्यामुळं किंवा काही स्प्रिंकलरनं पाणी दिल्यामुळं सोयाबीनमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव निदर्शनास येत आहे. अचानक झाडं मरायलेले दिसत आहेत, म्हणजे काही ठिकाणी आता चारकोल रॉड दिसतोय, काही ठिकाणी जे आहे ते फायटोप्थोरा दिसतोय, काही ठिकाणी स्टेम रॉड दिसतोय. तर अशा प्रकारच्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये करिता आपण तिथं जे आहे ते आंतरप्रवाही बुरशीनाशकाची, म्हणजे टेबिकोनाझोल असेल, हेक्झाकोनाझोल असेल, किंवा प्रोपिकोनाझोल आहे, तर हे घटक असलेल्या बुरशीनाशकाची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं जे आहे ते फवारणी घेणं गरजेचं आहे. किंवा ह्याच्यामध्ये आपण हे पण घेऊ शकतो, पायरेक्लोस्ट्रोबिन नावाचं जे काही घटक आहे ते सुद्धा आपण घेतलेलं योग्य आहे, किंवा अजुस्ट्रोबिन नावाचं एक घटक आहे ते सुद्धा आपण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपण फवारणी करून बुरशीजन्य रोगापासून आपलं संरक्षण करू शकतो आपल्या पिकाचं, जिथं जिथं आता सांगितल्याप्रमाणे प्रॉब्लेम आहे अशा ठिकाणी. दुसरा विषय, इथं अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं, कारण की खालून आता जमिनीतून तर काही म्हणजे बऱ्यापैकी जे आहे ते अन्न पुरवठा कमी झालेला आहे, आणि इथं जर तुम्हाला अन्न पुरवठा करायचा असेल याला आणि पाण्याची सोय आपल्याकडे नसेल, तर 13045 या विद्राव्य खताची जी आहे ते आपण 15 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम याप्रमाणे फवारणी जर केली तर त्याची थोडीफार उपयुक्तता जी आहे ती आपल्याला मिळू शकते. आणि पाण्याद्वारे अन्नद्रव्य दिल्यामुळं ह्या ज्या काही लागलेली फुलं आहेत झाडं तग धरतील आणि फुलांचं रूपांतर जे आहे ते शेंगामध्ये होण्यास त्याची थोडीफार जी आहे ती आपल्याला मदत होणार आहे. संरक्षित पाणी देणं हा एकमेव उपाय ह्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे.